नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र ॲडव्होकेट अंबाजी लीगल टिप्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण या ठिकाणी ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट यामध्ये काय फरक असतो, ॲग्रीमेंट मोठं असतं की कॉन्ट्रॅक्ट मोठं असतं, ॲग्रीमेंट अगोदर करावं लागतं की कॉन्ट्रॅक्ट अगोदर करावं लागतं, या सर्व विषयाची आपण आज या ठिकाणी मी आपणाला सविस्तर माहिती देणार आहे। तत्पूर्वी जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। तर चला मग जाणून घेऊया ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट यामध्ये काय फरक असतं। मित्रांनो, जर ॲग्रीमेंट बघितलं तर ॲग्रीमेंटची डेफिनेशन इंटरप्रिटेशन क्लॉज सेक्शन 2 मध्ये या ठिकाणी एव्हरी प्रॉमिस आणि सेट ऑफ प्रॉमिस फॉर्मिंग द कन्सिडरेशन फॉर इच अदर एज ॲन ॲग्रीमेंट अशी या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे। म्हणजे काय, एक व्यक्ती घ्यायला तयार असतो आणि एक व्यक्ती विकायला तयार असतो, दोघं ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन करतात कशासाठी, कन्सिडरेशनसाठी, अशा वेळेस त्या ठिकाणी ॲग्रीमेंट बनलं जातं। ॲग्रीमेंट बनण्यासाठी काय गोष्टीची आवश्यकता असते किंवा कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते या आपण या बघूया। प्रथम दोन व्यक्ती ॲग्रीमेंट करायला आवश्यक असतात। सेक्शन 11 सांगतं की एव्हरी पर्सन इज कॉम्पिटेंट टू कॉन्ट्रॅक्ट हु इज अटेंडिंग मेजॉरिटी अँड हु इज नॉट डिस्क्वालिफाईड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टिंग। तो व्यक्ती कसा पाहिजे, वयस 18 जास्त, सज्ञान असायला पाहिजे आणि तो कोणत्याच कायद्या नव्हे त्याला डिस्क्वालिफाईड केलेलं नसावं। पुन्हा आणखी काय आवश्यकता असते, त्यासाठी कन्सिडरेशनची गरज असते। कन्सिडरेशन म्हणजे काय, तर एक व्यक्ती जी वस्तू घ्यायला तयार आहे ती वस्तू पैशाच्या स्वरूपात कन्सिडरेशन असू शकतं किंवा सर्व्हिसच्या स्वरूपात असू शकतं किंवा दोन्ही वस्तू पैसे असू शकतात। आता लॉफुल ऑब्जेक्ट आणि लॉफुल कन्सिडरेशन कशाला म्हणायचं हे सेक्शन 23 खाली या ठिकाणी नमूद केलेलं आहे। सेक्शन 23 काय म्हणतं आहे, फॉरबिडन बाय लॉ नसू नये किंवा फ्रॉड्युलंट नसू नये किंवा अपोज द पब्लिक पॉलिसी किंवा इमॉरल नसू नये, ह्या गोष्टी जर ॲग्रीमेंटमध्ये नसतील, या ठिकाणी आपण कन्सेंट बघूया। कन्सेंट सेक्शन 13 खाली डिफाईन केलेले आहे, टू ऑर मोर पर्सन्स आर सेड कन्सेंट व्हेन दे अग्रीज अपॉन सेम थिंग इन द सेम सेन्स। म्हणजे काय, दोन व्यक्तीने एकाच गोष्टीवर एकाच विचाराने जर सहमती असेल तर त्या व्यक्तींची कन्सेंट समजले जाते। आता फ्री कन्सेंट कशाला म्हणायचं, सेक्शन 14 खाली फ्री कन्सेंट सांगितलेलं आहे, कन्सेंट इज अ सेड टू बी फ्री व्हेन इट इज नॉट कॉज्ड बाय कोर्सन अनड्यू इन्फ्लुअन्स फ्रॉड मिसरिप्रेझेंटेशन मिस्टेक इत्यादी, या गोष्टी ॲग्रीमेंट करण्यास भाग पाडले असतील तर ते ॲग्रीमेंट होत नाही। ज्यावेळेस ॲग्रीमेंट हे अनलॉफुल असतं त्यावेळेस ते कायद्यानं व्हॅलिड नसतं। म्हणजे त्याचा अर्थ काय, सेक्शन 2G खाली अन ॲग्रीमेंट नॉट इन्फोर्सेबल बाय लॉ इज वाईड। म्हणजे काय, जो ॲग्रीमेंट कायद्यानं इन्फोर्स करता येणार नाही, अंमलात आणता येणार नाही, तर ते कसं आहेत, अवैध आहे। ज्यावेळेस ॲग्रीमेंट पूर्ण होते त्यावेळेस ते वैध असतं, तर वैध झाल्यावर काय होतं हे आपण सेक्शन 2H खाली बघू, अन ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट। म्हणजे काय, जे ॲग्रीमेंट इन्फोर्स करता येतं, ज्या ॲग्रीमेंटची अंमलबजावणी करता येते, या गोष्टीला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट असं संबोधित केलेलं आहे, त्या गोष्टीला कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्टमधला फरक निश्चितच कळला असेल। आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल। पुन्हा भेटूया अशाच दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।